मनोज जांगेपाटी यांचे आंदोलन दारात आल्यानंतर सरकार जागे झाले. राज्यभर डेटा संकलित करून त्यांचे निकष काढण्यास विलंब लागणार आहे. सरकार चुकीच्या पद्धतीने प्रकरण हाताळत आहे. लोकसभा व विधानसभा बघून थातुरमातुर आरक्षण देऊन समाजाचे नुकसान करू नये, टिकणारे आरक्षण द्यावे असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. तर मुलगा प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीची मागणी होऊ लागली आहे, पण त्याचा निर्णय पक्षीय पातळीवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. महिला मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राजकीयदृष्ट्या जाणीवपूर्वक नोटीस रोहित पवार यांना सुनावणीची नोटीस आली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या पात्र अपात्रतेची सुनावणी बुधवारी विधानसभा अध्यक्षांसमोर होणार आहे. न्यायिक व्यवस्थेच्या समोर जायचे असते त्यावर आधी भाषणे करणे बरोबर नसते. प्रत्येक वेळी विचार वेगळा असतो, एकच निर्णय होत नसतो. त्यामुळे आम्ही म्हणणे मांडणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वांना एकत्रित आणायचे आहे. वंचित बहुजन आघाडीची तशी भूमिका देखील आहे, त्यामुळे ते सहभागी झाले तर स्वागतच असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. शिक्षक कामाला होते, शिक्षणाचं असं आहे की सगळ्या महाराष्ट्रभर आरक्षण तुम्ही सर्वे केला, तो डेटा जो येईल तो संकलित करून त्याचं ॲनालिसिस करून त्याच्यावर निष्कर्ष काढणं याला काहीतरी वेळ लागेल. जरांगे पाटील तर आता उद्या दारात येणार आहेत. हे सरकारने कसं चुकीचं हाताळणी केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. इतका उशीर लावायला नाही पाहिजे होता, या गोष्टी यापूर्वीच करायला पाहिजे होत्या. पण ठीक आहे, आमची मागणी ही आहे की टिकणारं आरक्षण द्यावं. लोकसभा आणि विधानसभेकडे बघून थातुरमातुर पद्धतीने जर आरक्षण दिलं तर त्या समाजावर तो मोठा अन्याय असेल, आणि त्यामुळं आरक्षण देताना टिकणारं आरक्षण द्यावं, योग्य त्या विहित मार्गाने आरक्षण देण्याचा प्रयत्न व्हावा. कुठलीही गडबड केली तर त्याच्यातनं त्या समाजाचंच नुकसान होतं, हा यापूर्वी अनेक वेळा अनुभव आलेला आहे.